नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सणा आपण गुणग्राह राजा या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे आणि या पूर्वार्धामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानचे मालक बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले होते। मुलांचा हसण्या खिदण्याचा आवाज आल्यामुळे महाराजांनी घोडा थांबवला। मुले वडाच्या झाडावर सूरपारंबीचा खेळ खेळत होती। महाराज देहभान विसरून तो खेळ पाहत होते। राजवाड्यात परतल्यानंतर घडलेला प्रकार महाराणी साहेबांना सांगितला। महाराणी साहेबांनी देखील तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि महाराजांनी सयाजीराव गायकवाड यांनी विद्याधिकारी म्हणजे त्या काळचे शिक्षणाधिकारी श्री काटावाल यांना सांगून त्या मुलांना राजवाड्यात बोलवले। राजवाड्यात त्या मुलांना बोलावले। गजानन व काळू अशी त्या दोन मुलांची नावे होती आणि या दोन मुलांनी तो सूरपारंबीचा खेळ खेळून दाखवला। आता ही मुलं खेळात हुशार आहेतच, परंतु अभ्यासात देखील ही मुलं कशी आहेत हे आता आपण पाहणार आहोत। सर्वांनी पुस्तक उघडा, पान क्रमांक 23। छान, आम्ही परवा तुमचा सूरपारंबीचा खेळ पाहिला, आज तो राणी साहेबांना दाखवा। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, श्री काटावाल विद्याधिकारी श्री काटावाल यांनी गजानन व काळूला राजवाड्यात आणलेले आहे आणि महाराणी साहेब महाराज आणि ही मुले गजानन व काळू यांना राजवाड्याच्या बाहेर एक झाड आहे, राजवाड्याच्या समोर एक झाड आहे, त्या झाडासमोर महाराणी साहेब महाराज आणि ही दोन मुले तिथे गेलेली आहे। महाराज व राणी साहेब या दोन्ही मुलांना घेऊन त्या झाडासमोर गेलेले आहे। बरोबर ती राजपुत्रही होते। आता राजपुत्र म्हणजे कोण विद्यार्थी मित्रांनो? राजपुत्र म्हणजे राजाचे मुलगे आणि मुलगी असेल तर ती राजकन्या। आता या सयाजीराव गायकवाड यांना किती मुलगे होते? तीन मुलगे। तर तीन राजपुत्रही मुलगेच म्हणजे राजपुत्र, तीन राजपुत्र देखील त्यांच्यासोबत त्या झाडासमोर ह्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी गेलेले आहे। आता पहा त्यांना बसण्यासाठी तिथे सोफे ठेवलेले होते। महाराजांनी विचारतात, महाराजांनी विचारतो दोघा मुलांना तुमचं नाव काय, काय नाव बाळानं तुमचं? त्यावरती गजानन म्हणाला माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबूकस्वार। मग महाराज या दोन मुलांना काय म्हणाले? छान, तुमचा सूरपारंबीचा खेळ मी पाहिलेला आहे, आता तो राणी साहेबांना देखील पाहायचा आहे, तर तुम्ही तो खेळ महाराणी साहेबांना देखील दाखवा। आता पुढे पहा, गजानन काळूला खून केली, मानकर यांनी सूर तयार ठेवला होता। आता मानकरी कोण आहे? नारायणराव खाटके यांनी सूर तयार ठेवला होता। सूर म्हणजे काय? तर एक काठी, चित्रात पहा काठी आहे, त्या काठीलाच सूर असे म्हणतात। मानकर यांनी सूर तयार ठेवला होता। दीड हात लांब व करंगळीच्या जाळीची ती काठी होती। हाताची बोटे ह्यामध्ये करंगळी, तर करंगळीच्या जाळीची ती काठी होती। काळूनं सूर हाती घेतला, सूर म्हणजे काठी। काळूनं काय केलं? ती काठी हातात घेतली, सूर हातात घेतला। एक पाय थोडा उचलून पायांखालून सूर दूर फेकला। काळूनं काय केलं? ती काठी हातात घेतली आणि पायाखालून तो सूर म्हणजे ती काठी तो सूर दूरवर फेकला। गजानन तो सूर आणायला धावला, गजानन तो सूर म्हणजे ती काठी आणण्यासाठी धावत गेला। तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला। गजानन ती काठी म्हणजे तो सूर आणण्यासाठी धावत गेला, तोपर्यंत काळूने काय केलं? तो सरसर झाडावर चढला। आता पुढे पहा, काळू आणि गजाननची चढण्या उतरण्याची कसरत सुरू
झाली। आता हा खेळ सूरपारंबीचा खेळ हा वडाच्या झाडावर खेळण्याचा खेळ आहे। एकाने सूर फेकला की दुसऱ्याने तो सूर आणायचा, सूर आणण्यासाठी धावायचं आणि तो सूर आणेपर्यंत पहिल्याने काय करायचं, सर सर झाडावर चढायचं, झोके घ्यायचे, फांदीवर बसायचं, परत झाडावर खाली उतरायचं, परत झाडावर चढायचं, झोके घ्यायचे, फांदीवर बसायचं, अशा प्रकारे खेळण्याचा हा खेळ आहे। तुम्ही पकडापकडीचा खेळ खेळत असालच। एकावर राज्य आलं की दुसरे बाकीची मुलं काय करतात, एकावर राज्य आलं की बाकीची मुलं धावतात आणि ज्याच्यावर राज्य आहे तो मुलगा किंवा मुलगी मुलांना पकडण्यासाठी धावते, मुलांच्या मागे त्यांचा पाठलाग करते, हो ना, आउट करण्यासाठी मुलांना आउट, ज्याच्यावर राज्य आहे तो काय करतो, मुलांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करतो। त्याचप्रमाणे ज्याच्यावर राज्य असतं सूरपारंबीच्या खेळामध्ये, ज्याच्यावर राज्य आहे त्याने काय करायचं, तो सूर एकाने काठी फेकलेली असते, तो सूर फेकलेला असतो, ज्याच्यावर राज्य आहे त्याने ती धावत जाऊन काठी आणायची आणि त्या मुलाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करायचा। तोपर्यंत त्या मुलाला काय करायचं, सरसर झाडावर चढायचं, उतरायचं, झोके घ्यायचे, पारंबी पकडून झोके घ्यायचे, फांदीवर बसायचं, अशा प्रकारे चढण्या झाडावर चढण्या उतरण्याचा हा अशा प्रकारे हा खेळ खेळायचा। पहा, काळू सूर आणून त्याच्या मागे चढला, गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला। गजानन काय, गजाननने काय केलं, फांदीच्या टोकावर जाऊन तो लटकला। शेवटी गजानन काळूला पकडलं। पहा, काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली। शेवटी गजाननं काळूला पकडलं। शेवटी काय, गजाननने काळूला पकडलं म्हणजे बाद केलं, आउट केलं। आता गजानन सूर फेकला। पहा, आता गजानन सूर फेकला, काळूवर राज्य आलं, गजानन सूर फेकला, मग गजानन सूर फेकला आणि तो सरसर झाडावर चढला। काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला। आता पहा, राजा कोणावर आलेला आहे, काळूवर आलेला आहे, गजानन जो सूर फेकलेला आहे, काठी फेकलेली आहे, सूर फेकला, काळूनं काय केलं, तो सूर आणून त्याचा पाठलाग करण्यासाठी तो झाडावर चढला, पण गजानन फांदीच्या टोकावर जाऊन बसला आणि काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली, पुन्हा तो खोडावर चढला। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काळू जवळ येताच त्यानं काय केलं, गजानन खाली उडी मारली, जमिनीवर उडी मारली आणि पुन्हा तो खोडावर, खोडावर म्हणजे झाडाचा अवयव आहे खोड, या खोडावर चढला। गजाननला बाद करणं काळूला जमेना। आता गजाननला, गजानन आउटच होत नव्हता, बादच होत नव्हता, गजाननला पकडणं काळूला काही जमत नव्हतं। दोन्ही पोरं धावपळीने घामाघूम झाली, दोन्ही मुलांना घाम फुटला होता, तो होत्या। एका तबकात जरीच्या दोन टोप्या होत्या। आता तबक म्हणजे काय, तर नक्षीकाम केलेलं ताट, नक्षीदार ताट, हे पहा चित्रात पहा, तबक याला तबक म्हणतात, नक्षीकाम केलेले ताट म्हणजे डिझाईन आहे पहा या ताटावर, त्याला तबक असे म्हणतात। त्या तबकामध्ये दोन जरीच्या टोप्या होत्या। त्याने गजाननला जवळ बोलावले, तू हरला नाहीस म्हणून ही भरजरी टोपी बक्षीस। आता महाराजांनी काय केलं, गजाननला जवळ बोलावले आणि काय म्हणाले, महाराज तू हरला नाहीस म्हणून ही टोपी तुला बक्षीस। असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली। आता महाराजांनी गजाननला जवळ बोलावले आणि काय म्हणाले, तू हरला नाहीस म्हणून ही टोपी तुला बक्षीस। त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी घातली। काळूने वळत राणी साहेब म्हणाल्या, तू छान पाठलाग केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे। आता काळूकडे पाहत राणी साहेब काय म्हणाल्या, तू छान पाठलाग केलास म्हणून ही टोपी मी तुला बक्षीस देत आहे। तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला, एवढंच नव्हे तर आम्ही खेळत होतो असा अनुभव घेत गेलो महाराज।
पुढे जाऊन
हा मुलगा खूप मोठा होणार आहे, आपल्या बडोद्याचे नाव मोठे उज्ज्वल करणार आहे, मोठे करणार आहे, उद्याचे ही बडोद्याचे रत्न आहे। हाच मुलगा पुढे बडोद्याचे राजरत्न गजानन माणिकराव झाला। हाच मुलगा पुढे बडोद्याचे राजरत्न गजानन माणिकराव झाला। आता पहा, राजरत्न म्हणजे काय? तर बडोदा संस्थानातील व्यक्तींना दिला जाणारा किताब आहे। बडोदा संस्थानातील गुणी व्यक्तींना, गुणवंतांना दिला जाणारा हा किताब आहे। तो किताब गजानन माणिकला मिळालेला आहे, म्हणून त्याला राजरत्न असे म्हटलेले आहे। राजरत्न गजानन माणिकराव झाला असे म्हटलेले आहे। हाच मुलगा पुढे बडोद्याचे राजरत्न म्हणजे बडोदा संस्थानातील गुणवंतांना दिला जाणारा जो किताब आहे तो ह्या गजानन माणिकला मिळालेला आहे।